त्यांच्या बाजूने उभे राहणे हे कलावंताचे कर्तव्य आहे. इथेवंत बसलेले असतील तर त्या सगळ्यांनीही हे समजून घ्यावं. सगळं तुम्ही लिहा, पण शोषित आणि वंचित आहे त्यांच्याविषयीचं काय तुमच्या याच्यात येतं का? आता सदाभाऊ बोललेले आहेत, आपले सदानंद देशमुख सर आहेत, या सगळ्यांचं जे काही लिखाण आपण बघतो तर ह्यामध्येही तेच आहे. वंचित, शोषित किंवा ज्यांचं काहीतरी नुकसान झालेलं आहे त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम साहित्यांनी केलं पाहिजे. आणि ते साहित्यिक तुम्ही नसाल तरी, तुम्ही सुजाण जर असाल तरी, तुम्ही ते केलं पाहिजे. तुमच्या चर्चांमध्ये, तुमच्या रोजच्या समारंभांमध्ये या विषयीची चर्चा झाली पाहिजे असं मला नक्की वाटतं. आता परवाच्या दिवशी अजून एक मला मुख्य मुद्द्यावर यायचं आहे की परवाच्या दिवशी साक्षी मलिकनी कुस्तीला रामराम ठोकलेला आहे. आता हे पाहून किती लोकांचा आत्मा दुखावला असा मला प्रश्न पडला आहे. किती लोकांना हळहळ झाली की अरे हे काय आहे, म्हणजे हे किती भयंकर आणि विचित्र आहे असं आपल्याला वाटलं का? आणि ते जर वाटलं नसेल तर आपला आत्मा जिवंत आहे का, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. कारण एक असं नॅरेशन त्यांच्याकडून, जे साक्षी मलिकला विरोध करणार आहे, त्यांच्याकडून फिरवलं जातं की आता तिचं काय वय झालं होतं म्हणून तिने सोडून दिलं आणि बरंच काय तरी. तर हे ते काही जरी असलं तरी एक इंटरनॅशनल लेवलला तिला जायला जे काही लागलं आणि ती सगळ्यांच्या समोर अशी बूट फेकून निघून जाते आहे, हे किती भयंकर आहे. आणि याबद्दल आपण किती लोकं व्यक्त झालेलो, बोटावर मोजणे इतके लोकं व्यक्त झालेले आहेत. किंवा मागच्याच आठवड्यामध्ये सरसकडे 141 आमदारांना निलंबित केलं, काढून टाकलं. म्हणजे निलंबित केलं ही लोकशाहीचं किती मोठं नुकसान म्हणू शकतो. ह्याला लोकशाही म्हणत नाही, म्हणजे लोकांचा आवाज दाबण्याचाच हा एक प्रकार आहे. त्याच्याविषयी किती जणांना वाटलं की तुम्ही फक्त ते मिमिक्रीचेच न्यूज बघत राहिलात. मला असं वाटतं की हे जे काही आहे, आज घडत आहे, हे याच्यापासून आपण दूर राहून चालत नाही. अनेक लोकं म्हणतात की मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही, सगळे राजकारणी सारखेच असतात. मला हे म्हणायचं आहे की सगळे जरी सारखे असले तरी आपला देश चालवण्यासाठी आपल्याला कुणातरी एका राजकारण्याची निवड करावीच लागते, कोणाला तरी रिजेक्ट करावं लागतं. त्यामुळे आपण राजकारणाविषयी सजग असलं पाहिजे. मी एक ब्रेक्थ नावाचा एक खूप मोठा व्यक्ती, त्यांनी म्हणलेला आहे की सगळ्यात मोठा अडाणी हा राजकीय अडाणी असतो. तो ऐकत नाही, बोलत नाही, राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेत नाही, आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे त्याच्याविषयी तो अनभिज्ञ असतो. आणि मला राजकारणाची घृणा वाटते असं तो सतत सगळ्यांना म्हणत असतो. ब्रेक तसं म्हणतो की हा राजकीय अडाणी आहे. कारण या लोकांना हे कळत नाही की आपल्या घरात येणारी वीज, आपल्या घराचं भाडं असेल, आपल्या जमिनीच्या किमती असतील, आपल्या मालाच्या शेतमालाच्या किमती असतील, पेट्रोल असेल, या सगळ्याच्या किमती या राजकीय लोकांच्या निर्णयावर अवलंबून असतात. त्यामुळे आपण कोणीही राजकारणाकडे दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही असं मला वाटतं. आता अर्थात सगळे जरी आपण म्हणूया की सगळे राजकारणी हे सदाभाऊंनी जसं सांगितलं की हे सेवा करायला काय आलेले नाही आहेत, बरोबर आहे, अर्थात तिथे गेल्यावर ते त्यांचं होत असेल, पण आम्ही तरुण म्हणून कोणाकडे बघायचं? आम्हाला निवड तर आपल्याला करावंच लागेल. त्यामुळे जर आपण म्हणलं की हा हे सगळे वाईट आहे, पण त्याच्यातला एखादा असेल की खूप जास्त वाईट आहे, हा कमी वाईट आहे, तर आपल्याला ती निवड करावी लागेल.